शॉपीची खास दिवाळी ऑफर। दिवाळीच्या मुहूर्तावर मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू, कॅशबॅक ऑफर, तसेच मोबाईलवर आकर्षक डिस्काउंट। शून्य व्याजदराच्या फायनान्सवर मोबाईल खरेदी केल्यास 2499 ब्लूटूथ मोफत। आमचा पत्ता विठ्ठल मंदिराखालील जैन मंदिराजवळ उभी पेठ विठा। तानाजी पाटील आमदारकीची दावेदारी करू शकतात। जिल्हा बँकेवर निवडून आलेल्या तानाजी पाटलांच्या विजयाचा खडापूर मतदारसंघात जल्लोष जोरदार साजरा झाला। केवळ आटपाडी तालुक्यातच नव्हे तर खडापूर तालुक्यातही जल्लोष साजरा झाला। आटपाडी तालुक्यात सर्वाधिक जनसंपर्क असणारा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। येणाऱ्या काळात आटपाडी तालुक्यातून आमदारकीचा दावेदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात आहे। 1995 नंतर आटपाडी तालुक्यातील आमदार झाला नसल्याने तालुक्यातील आमदार झाला पाहिजे अशी तमाम आटपाडी तालुकावासियांची इच्छा आहे। आटपाडी तालुक्यातून आमदारकीवर दावा सांगणारे चार नेते आहेत। त्यात भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्र देशमुख, त्यांचे छोटे बंधू अमरसिंह देशमुख आणि तानाजी पाटील अशी चार नावे घेतली जातात। तानाजी पाटील यांची आटपाडी तालुक्यात मोठी ताकद आहे। निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतीत त्यांची सत्ता आहे। पडळकर आणि देशमुख गट एकत्र आल्यावरही त्या दोघांच्या बरोबरी इतकी ताकद तानाजी पाटील यांच्याकडे आहे। कामाचा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे। सतत लोकांच्यात असतात, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय असतात। ते विद्यमान आमदार अनिल बाबर यांचे निष्ठावंत आहे। आमदार बाबर यांच्या मागे तानाजी पाटील यांची भक्कम ताकद आहे। आटपाडी तालुक्यातून आमदारकीवर दावेदारी करण्या इतपत त्यांची ताकद आहे। ते आमदार व्हावेत अशी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे, तेवढी क्षमताही आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात तानाजी पाटील आमदारकीवर दावेदारी करू शकतात। व आमदार अनिल बाबर जसे संपत नाणांचे राजकीय वारस म्हणून पुढे आले, तसेच तानाजी पाटील आमदार बाबर यांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येऊ शकतात।